नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला हॉट्स मधला दुसरा प्रश्न आपल्याला आज पाहायचा आहे। प्रश्न आहे की दोन अंकी किती संख्यांना पाच ने भागले असता भागाकार जो आहे तो सॉरी बाकी जी आहे ती एक येते। म्हणजे दोन अंकी संख्या अशी निवडायची, अशा दोन अंकी संख्या आपल्याला काढायच्या की त्या दोन अंकी संख्यांना पाचाने जर आपण भाग लावला तर आपल्याला बाकी एक उरली पाहिजे। ओके, तर सर्वात पहिली गोष्ट दोन अंकी संख्या नेमक्या असतात तरी कोणत्या, ओके त्या आपल्याला काढायच्या आहेत। कुठल्या असतात दोन अंकी संख्या, तर दोन अंकी संख्येची सुरुवात जी आहे ती 10 पासून होते आणि 99 संपते। तर पहिली संख्या दोन अंकी 10, ओके त्यानंतर 11, मग 12, मग 13, मग 14, 15 .. 99 पर्यंतच्या संख्या आहेत की ज्या संख्या दोन अंकी आहेत। आता यामधल्या आपल्याला अशा सिलेक्ट करून काढायच्या आहेत संख्या की त्या संख्यांना पाचाने भाग लावल्यावरती भागाकार सॉरी बाकी जी आहे ती एक येते। ओके, आता बाकी एक उरणारा संख्या आपण काढूयात। सुरुवातीला 10, 10 पाचाने पूर्ण भाग जातो, 5 × 2 = 10, त्यामुळे बाकी काय उरण्याची शक्यताच नाही कारण बाकी काय येणार 0। 11 पूर्ण भाग जातो का, 11 येतात 5 पाड्यामध्ये, नाही येत। आपण 11 काय करू, 5 जर भाग लावला, 5 × 2 = 10, 11 × 10 गेले किती राहिले 1, ओके बाकी उरलं 1। म्हणजे 11 जर आपण 5 भाग लावला तर आपल्याला बाकी किती उरतं 1 उरतं। 15 नंतर आपल्याकडे 16 असेल, ओके यानंतर 12 जर भाग लावला 5 तर बाकी किती उरेल 2 उरेल, 13 लावल्यावर 3 उरेल, 14 लावल्यावर 4 उरेल, 15 पूर्ण भाग जातो आणि पुन्हा एकदा जर 16 आपण भाग लावला 5 तर 5 × 3 = 15 आणि परत 16 × 15 गेले बाकी 1 उरते। म्हणजे पहिली संख्या जर तुम्हाला 11 मिळाली ना, यानंतरच्या संख्या शोधणं अवघड नाही कारण पहिली 11 संख्या मिळाली की जी अशी संख्या 11 की तिला 5 भागल्यावर बाकी 1 उरतो, बरोबर। मग पुढच्या संख्या ज्या आहेत त्या 11 मध्ये 5 वाढवले तर 16 होतील, 16 मध्ये 5 वाढवल्यावरती किती होतील 21 होतील, बरोबर ना। म्हणजे पुढच्या संख्या शोधणं खूप सोपं आहे, म्हणजे आपल्याला ज्या संख्या आवश्यक आहेत त्या संख्या कुठल्या बाबा 11 आहे, यानंतर 11 × 5 = 16 आहे, 16 × 5 = 21 आहे, 21 × 5 = 26 आहे, .. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, पहिली संख्या मिळाली तुम्हाला, आता शेवटची संख्या शोधायची। ओके, शेवटची संख्या कुठली असू शकते बघा, शेवटी आपल्याकडे ज्या संख्या असणार आहे 16 नंतर बाबा समजा 95, 96, 97, 98, 99, ओके 99 5 भाग लावल्यावर किती उरतात पहा, आपल्याकडे 99 / 5 बरोबर, 5 × 1 = 5, 9 × 5 = 4, वरून आले 9, ओके 5 × 9 = 45, 9 × 5 = 4, ओके म्हणजे 99 5 भाग लावल्यावर बाकी 4 उरते, 98 भाग लावल्यावर किती उरेल 3 उरेल, 97 भाग लावल्यावर बाकी किती उरेल 2 उरेल आणि 96 भाग लावल्यावर बाकी किती उरेल पहा, 96 / 5, 5 × 5 = 5, 9 × 5 = 4, वरून आले 6, ओके वजाबाकी केल्यावरती 46, 5 × 9 = 45, 46 × 45 गेला 1। म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती आपली काय असणार आहे 96, 96 सुद्धा 5 जेव्हा आपण भाग लावतो तेव्हा आपल्याला बाकी किती उरतं 1 उरतं। मग आता आपल्याला काय करायचंय, आपण काही संख्या काढल्या अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांना 5 भागल्यावर भाग लावल्यावर बाकी 1 उरते, तर 11, 16, 21, 26 आणि शेवटची जी संख्या आहे ती आहे 96। आता या सर्व संख्या अंकगणिती श्रेणीमध्ये आपण मांडलेल्या आहे आणि ही एक अंकगणिती श्रेणी आहे, तर ह्या एकूण संख्या किती आहेत बाबा ते आपल्याला काढायचंय। एकूण संख्या म्हणजे पहा, ही T1, ही T2, ही T3, ही T4, इथपर्यंत 2 संख्या आहेत, T3 म्हणजे इथपर्यंत 3 संख्या, T4 म्हणजे ही 4थी संख्या, बरोबर ना, 26, 34 संख्या आहे। मग 96 कितवी संख्या आहे, 96 15वी संख्या असेल तर आपल्या एकूण संख्या असतील 15, 96 17वी संख्या असेल तर एकूण संख्या असतील आपल्या 17। मग 96 कितवी आहे संख्या म्हणजेच TN, ओके TN 96 किती आहे तर NB आहे आणि यामधल्या N ची किंमत आपल्याला काढायची आहे। N ची किंमत जी येईल तेवढ्या संख्या या सर्व असणार आहे, ओके मग N ची किंमत काढण्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरणार तर TN च, ओके मग त्या अगोदर आपण A ची किंमत लिहूयात। A बरोबर किती आहे आपल्याकडं, A म्हणजे T1, T1 = 11, ओके D म्हणजे साधारण फरक कितीच आहे बाबा, 16 × 11 गेले 5, 5 असणार आहे कारण 5 पटी मधल्या संख्या असतील, म्हणजे कारण 5 भाग लावायचा आपल्याला या सर्व संख्यांना। यानंतर आपल्याला TN जो आहे तो किती दिलाय 96 आणि N ची किंमत आपल्याला काढायची आहे, मग सूत्र वापरूयात TN च, TN बरोबर A अधिक N - 1 × D, ओके
आता टीएन किती आहे आपल्याकडं 96, 96 जसाच्या तसा बरोबर. ए ची किंमत किती आहे 11 अधिक एन ची माहिती का किंमत नाही माहिती काढायची, एन जसाच्या तसा वजा एक जसं तसं गुणिले डी किती आहे आपल्याकडं 5 आहे, बीच्या जागेवर लिहिलं 5. परत 96 जसेच्या तसे 11 जसेच्या तसे अधिक 5 काय करायचं या कंसाला गुणायचं, 5 × n 5n वजा 5 × 5 यानंतर परत 96 बरोबर 11 × 5 गेले किती राहिले 6, 6 × 5n जसेच्या तसे. यानंतर परत 96 जसेच्या तसे 6 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 6 = 5n. ओके आता 96 मधून 6 गेले किती राहिले 90 = 5n. एन ची किंमत काढायची आहे 5 × बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 90 / 5 = n. मग एन बरोबर किती, 90 ला जर का आपण 5 भाग लावला बरोबर 5 × 5 90 × 5 गेले किती राहिले बाबा 4, वरून आले 0, 5 × 8 = 40 म्हणजे किती आले 18, एन बरोबर 18 म्हणजे या एकूण संख्या किती आहेत 18 आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल की 2 किती संख्या आहे, तर 2 अशा 18 संख्या आहेत की ज्यांना 5 भाग लावल्यावरती उत्तर किती येतं, उत्तर म्हणजे बाकी किती येते आपले 1 येते. ओके मग आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे शेवटी की बाबा 2 असं लिहू शकतो, 2 कितीच्या ऐवजी 18 संख्यांना 2 18 संख्यांना 5 भागले असता बाकी किती उरतो 1 उरते. ओके तर अशा प्रकारे हे अंकगणिती स्टडी मधलं जे गणित आहे जे हॉट्स मधलं दुसरं होतं ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला नक्की समजेल. पुन्हा एकदा आपली व्हिडिओ जी आहे ती नीट रिवाइज करून पहा. ओके.